जर वर्षभर आधी सांगितलं असतं ना तर 70,000 मतं अजून घ्यायची होती मला, तर ते होऊ शकलं असतं, कठीण काम नव्हतं. हे लोकं आहे, 3 पक्ष आहेत त्यांच्याजवळ, आणि त्याच्यातनं कोणाला मंत्री करायचं, कोणाला काढायचं हा त्यांचा विषय आहे. आणि जी धुसफूस चालत होती ती मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजून वाढणार आहे असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं बघायला मिळतं, कारण पुढच्या 3-4 महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत. काँग्रेस देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. माझ्यासोबत नागपूरचे आमदार विकास ठाकरे आहेत. सर, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये. 3 महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत, काय पक्षाची तयारी, कशा पद्धतीने सुरू आपल्या पक्षाची तयारी? मला वाटतं की नागपूर जिल्ह्यात आणि विदर्भात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आणि नागपूर शहरातली आमची सीट गेली असली तरी आमचं मताधिक्य वाढलेलं आहे. आणि ज्या विदर्भातल्या जनतेने काँग्रेसकडे आपला झुकाव दिला त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच विदर्भातनं काँग्रेसच्या जास्तीत जास्त नागा निवडून येतील. आणि त्यासाठी सगळ्या जिल्हास्तरीय काँग्रेस कमिट्या आणि नेते मंडळी कामाला लागलेले आपल्याला दिसून येतात. तुम्ही आत्ता जसा उल्लेख केला खासदारकीचा, लोकसभा निवडणुकीचा, नितीन गडकरीसारख्या मोठ्या, कारण 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिलेल्या व्यक्तीला तुम्ही टक्कर दिलेली आहे आणि काँग्रेसची सीट निवडून अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही केलं, तो कसा एक्सपिरियन्स होता तुमचा सगळा लोकसभा निवडणुकीचा? मला वाटते की नागपूर हे देशासाठी एक मध्यवर्गीय शहर आहे आणि पहिल्या टप्प्यातच आमची निवडणूक होती आणि त्या पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीनं आमची लढाई झाली तर तो एक मेसेज पूर्ण देशामध्ये, विदर्भामध्ये, राज्यामध्ये गेला. आपण पाहत असाल की पहिले लढण्यासाठी कोणी उमेदवार नाही आहे असा मेसेज होता, परंतु निवडणूक जेव्हा रंगात आली तर तो मेसेज वेगळा गेला आणि त्याचा फरक विदर्भाचं सगळ्या जागांवर झाला आणि काँग्रेसला फायदा झाला. मी जरी निवडणुकीत पराभूत झालो असलं तरी नागपुरातल्या जनतेने जवळपास 5.25 लाख मतदारांनी मला मतं दिली. माझी तयारी नव्हती, 15 दिवसाच्या तयारीवर मी निवडणूक लढवली आणि एवढी जनता माझ्या मागे होती. तर आमच्या तुम्ही म्हणताय 15 दिवसात निवडणूक लढवली, तुम्हाला जास्त काही दिवस अगोदर सांगितलं असतं तर 100% काँग्रेसने विजय मिळवला असता तिथं? निश्चितच, मला जर वर्षभर आधी सांगितलं असतं ना तर 70,000 मतं अजून घ्यायची होती मला, तर ते होऊ शकलं असतं, कठीण काम नव्हतं. परंतु गडकरी साहेबांचंही 10 वर्षापासूनचं मोठं काम आहे, केंद्रातील ते मंत्री आहेत आणि मला वाटते की त्यांच्यासमोर निवडणूक लढायला कोणी तयारच नव्हतं शहरात आणि अशा वेळेस आम्ही निवडणूक लढवली आणि काँग्रेसची ताकद दाखवली, हे महत्त्वाचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत, मी म्हटलं तसं तुमचा पक्ष देखील तयारी लागले आहेत. राज्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे, काय नेमकं पक्षाचा काय विचार? कसं आहे, हे सगळे निर्णय हायकमांड घेत असतं, आमचे इन्चार्ज सेक्रेटरी, प्रांताध्यक्ष आणि ते तर आमचा विषय नाही आहे. पण मला जरी अशी माहिती आहे की महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढल्या जाईल अशी माहिती मला माहीत आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक जर लढत असाल तर काँग्रेस पक्षाला नेमकं किती जागा मिळाल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये? कारण मी प्रश्न याच्यासाठी विचारतो ठाकरे साहेब, कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या जागा खूप चांगल्या निवडून आलेल्या आहेत लोकसभेला. मला वाटतं की हे होत असताना काय क्रायटेरिया ठरवतात की काँग्रेसच्या विधानसभेचे उमेदवार त्यांनी किती घेतलेले मताधिक्य आहे यावर हा निर्णय होईल असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टी देखील तयारीला लागलेली आहे. आज कोर कमिटीची बैठक आहे, देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी नाट्य बघितलं, त्यानंतर आज भाजपची बैठक देखील होते, भाजप देखील तयारीला लागल्याचं बघायला मिळते. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप आणि संपूर्ण महाविकास आघाडी, महायुती तयारीला लागल्याचं बघायला मिळते. कसं आहे की कोणताही पक्ष असो निवडणुकीची तयारी करतेच, लोकसभेचीही त्यांनी केली होती पण जनतेने महाराष्ट्रात नाकारलं. आता येणाऱ्या दिवसात पाहू विधानसभेत काय होते. मला वाटते की विधानसभेतसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला काय पाहिजे हे आपण लोकसभेत ट्रायल पाहिली आहे आणि ज्या काही घटना जनतेला पटल्या नाही त्याच्या विरोधात मतदान झालेलं आहे, तोच अनुभव मला वाटते या विधानसभेतसुद्धा पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास महायुतीचं सरकार आहे आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तर चर्चा सुरू आहे, 3-4 महिने राहिलेले आहेत शेवटचे, अशात अनेक जण इच्छुक असल्याचं बघायला मिळते राज्यामध्ये. विस्तार होईल असं तुम्हाला वाटते? कारण अनेक जण जागा कमी, मंत्रिपद कमी आणि इच्छुक जास्त असं असल्याचं बघायला मिळते. हे सगळं अवघड काम आहे, इतके लोक आहे, 3 पक्ष आहेत त्यांच्याजवळ, आणि त्याच्यातनं कोणाला मंत्री करायचं, कोणाला काढायचं हा त्यांचा विषय आहे. आणि जी धुसफूस चालत होती ती मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजून वाढणार आहे असं मला वाटतं. म्हणजे बरेच जण तुमच्या संपर्कात पुन्हा माघार येऊ शकतात ज्या त्या पक्षांमध्ये?
नाही होऊ शकतं असं मला वाटतं की काही लोक निर्णय घेतील त्यांच्या मनासारखं नाही झालं, पण त्यांच्या मनातलं मी काय सांगणार. निश्चितच हे विकास ठाकरे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अनेकांच्या मनामध्ये धुसफूस सुरू आहे, ती धुसफूस विधानसभा लोकसभेच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर समोर येईल अशा पद्धतीचं विधान जे आहे ते विकास ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. सोबतच राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार विधानसभेमध्ये निवडून अशा पद्धतीचा विश्वास देखील विकास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन राजीव गौतम, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.